नाशकातल्या आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड, सीबीआयकडून सीजीएसटी अधिकाऱ्यालाही अटक। तर पुणे, सोलापूर, कोल्हापुरात साखर कारखानदारांवरती आयकरचे छापे। निवडणूक आयोगाचा ठाकरेंच्या शिवसेनेला दिलासा, कागदपत्र सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत, 25 सप्टेंबर पर्यंत कागदपत्र सादर करण्यासाठी ठाकरे गटाला मुभा। शिवसेनेच्या साथीला नवा मित्र, प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी शिवसेनेच्या मदतीला संभाजी ब्रिगेड। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज, चक्कर आणि छातीमध्ये दुखत असल्यानं केलं होतं रुग्णालयात भरती, उपचारांनंतर देशमुखांची पुन्हा आर्थर रोड कारागृहात रवानगी। किरीट सोमय्या यांच्या आंदोलनानंतर मढ इथल्या स्टुडिओंना मुंबई महानगरपालिकेची नोटीस, ताबडतोब शूटिंग थांबवा, अन्यथा कारवाई, पालिकेचे आदेश। कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना खुश खबर, 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा, राहुल गांधींवर टीकेचं पत्र पाठवत आझादांचा काँग्रेसला रामराम। सोनाली फोगटच्या मृत्यूचं गूढ उकललं, ड्रग्सच्या अतिसेवनानं मृत्यू झाल्याचं तपासात उघड, 2 संशयितांना पोलिसांकडून अटक।